सांगली येथे पंढरपूरहून परतणाऱ्या बसने नागासपाटा येथे पेट घेतला. या बसमध्ये 42 प्रवासी होते. मात्र चालकाच्या प्रसंग दावणामुळे प्रवासी आणि कंडक्टर सुखरूप बचावले आहेत. सुदैवाने ह्यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. क्रिसमस निमित्त राजभरात मंगळवारी सर्व चर्चमध्ये नाताळच्या निमित्ताने उपासना करण्यात आली. यातून प्रभू येशूच्या जन्मोत्सवाचा आनंद साजरा करण्यात आला. येशू ख्रिस्ताच्या जन्माचे स्वागत करण्यात आले. याबरोबरच सर्व चर्चमधून येशू ख्रिस्तच्या जन्माचे देखावे उभारण्यात आले आहेत. यवतमाळ येथे साक्षगंधाचा कार्यक्रम आटोपून परत जाणाऱ्या क्रुझरला ट्रकने धडक दिल्याने 9 जण जागीच ठार झाले असून 6 जण जखमी झाले. यवतमाळ नागपूर महामार्गावर चापर्डा येथे रात्री 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. तानबा पुंडलिक स्थूल वय 55, चालक सचिन बाबूराव पिसे वय 22, सुशीला रमेश स्थूल वय 45, राहणार सर्व पारडी सुकळी असे मृतकांची नावे आहेत. नितीन स्थूल राहणार पारडी सुकळी, अमोल नवगरे राहणार नागझरी यांच्यासह एकूण 6 जण जखमी झालेत. प्रकाश आंबेडकर यांच्यावर आरोप केल्याच्या निषेधार्थ भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी हिंगोला विश्रामगृहावर आंदोलन केले. आंदोलकांनी पोलिसांना ताब्यात घेतलं. ह्या आंदोलकामुळे पालकमंत्री दिलीप कांबळे यांना 2 तास विश्रामगृहात अडकून बसावे लागले. पहारेकरी चोऱ्या करायला लागल्यावर कसं होणार असं म्हणून शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर राफेल कराराच्या मुद्द्यावरून निशाणा साधला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सभेच्या निमित्ताने पंढरपूरमध्ये बोलत होते. राष्ट्रीय पक्षांची मस्ती दिल्लीत चालेल, मात्र माझ्या घरात चालू देणार नाही. अयोध्यात मी कुंभकर्णाला जागा करण्यासाठी गेलो होतो आणि पंढरपुरातही ह्याचसाठी मी आलो असल्याचं प्रतिपादन उद्धव ठाकरे यांनी यावेळी केलं आहे. रोहा येथे आगामी विधानसभा निवडणुकीत सत्तांतर होणारच यात मला शंका नाही. सत्तांतरानंतर सर्वप्रथम कुंभार समाजाला विधिमंडळात प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न करण्याचे तसेच माती कला मंडळाला स्वतंत्र निधीचं तरतूद अर्थसंकल्पात करण्याचे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांनी रोहा येथे दिली आहे. पर्यटक ज्या ठिकाणी येत असतात, पर्यटक वेगवेगळ्या ठिकाणी जातात, पण त्या त्या ठिकाणी कौशल्याच्या वरती आधारित असलेल्या काय काय गोष्टी केल्या गेलेल्या आहेत हे प्रामुख्याने पाहण्याचा प्रयत्न करत असतात. आज माझ्या रोहा शहराचं स्वरूप बदलण्याची मनोभूमिका माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे. रोहा शहर एक अतिशय उत्तम बैठक पर्यटनाचं ठिकाण बनवण्याचा माझ्यासारख्या कार्यकर्त्यांचा मानस आहे. आज नगराध्यक्ष या व्यासपीठात या ठिकाणी उपस्थित आहे. आज या ठिकाणी आमचा महेश आहे. या ठिकाणी आज आमचे पडवळजी या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे काशीनाथजी धाटोकर या ठिकाणी उपस्थित आहे. मी माझ्या नगराध्यक्षांना आमदार अनिकेतच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी सांगतोय की माझ्या या समाजाने अतिशय कौशल्याने कष्टाने तयार केलेल्या या सगळ्या वस्तूंच्यासाठी त्यांना स्वतंत्रपणाने एक गाळा उपलब्ध करून देण्याचं काम तुमच्या आपण केलं आहोत. परभणी येथे कोतवालांच्या काम बंद आंदोलनाची दखल 30 दिवसानंतरही प्रशासनाने घेतली नाही म्हणून कोतवालांनी पुन्हा मुंडन आंदोलन केलं. आंदोलनास्थळी कोतवालांनी न्हावी यांना बोलवून घेतलं. त्यानंतर प्रत्येकाने मुंडन करीत शासनाचा निषेध व्यक्त केला. शासन वेळ काढूपणा करीत असल्याचं नमूद करीत आंदोलकांनी ह्या धोरणाविरुद्ध घोषणाबाजी केली आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांविरुद्ध घोषणाबाजी केली आहे. शासनाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर प्रति टन 500 रुपये थेट अनुदान जमा करावे. अनुदान देणे जमत नसेल तर साखरेचा किमान विक्री दर 2900 रुपयावरून 3400 रुपये करावी अशी मागणी साखर कारखानदारांनी केली आहे. त्यांना या बैठकीची माहिती मी दिली. त्यांनीही समजून घेतला सगळा विषय. एक रकमी आम्हाला ठरल्याप्रमाणे एफआरपीची रक्कम द्या, पण ती देता येणं शक्य नाही. त्यासाठी आम्ही आरडीडी ऑफिसमध्ये आज निवेदन देऊन त्यांना केंद्र आणि राज्य सरकारने ही एफआरपी द्यायला जी कमी पडणारी 500 रुपये आहेत, एक तर ते आम्हाला अनुदान म्हणून द्या किंवा साखरेचे दर आता जे 29 रुपये खरेदीचा दर आहे तो 3400 रुपये करा. ह्या दोन्ही पैकी काय एक तर निर्णय घ्या. या पद्धतीचं यासाठी आम्ही निवेदन तयार केलंय आणि ते आरडीडी ऑफिसमध्ये आज आम्ही सगळे मिळून देणार आहोत. या नंतरच्या काळामध्ये आम्ही कमिशनरना देणार आहोत आणि त्यानंतर मुख्यमंत्री आणि सहकार मंत्र्यांना भेटून आम्ही आमचं ही सगळी परिस्थिती त्यांच्या लक्षात आणून देणार आहोत. औरंगाबाद येथे राफेल घोटाळा झाल्याचा आरोप करत भाजप सरकारविरोधात काँग्रेस पक्षातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली आहे. औरंगाबाद येथे निवासी डॉक्टरांचे विद्यावेतन न झाल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील डॉक्टरांनी आज फ्रूटचे स्टॉल लावून आपला निषेध व्यक्त केलाय. साधारणतः महाराष्ट्रात 400-450 असतील. घाटीमध्ये जवळपास 120 जण आहेत ज्यांचं आतापर्यंत JR1, JR2, JR3 टोटल मिळून एक नाही म्हटलं तरी अंदाजे 300-400 डॉक्टर असतील ज्यांचा मागच्या काही महिन्यांपासून पगार झालेला नाही आहे. आम्ही वेळोवेळी शासनाला विनंती पण केलेली आहे, त्यांना सांगितलं पण कोणत्याही प्रकारचं आम्हाला वेतन देण्यात आलेलं नाही.